नमस्कार मैत्रिणीनू मी सुरेखा चणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इथं चुडीदार पॅन्ट कटिंग बघू ह्या कपड्यामध्ये इथं मी चुडीदार पॅन्ट कटिंग दाखवणार आहे तुम्हाला आज तर इथं चला मी व्हिडिओला चालू करते आणि तुम्ही जर माझा नवीन व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा चला तर इथं कपडा घडी कसं मांडायचं ती दाखवते इथं मी चुडीदार पॅन्टसाठी म्हणजे रिंकल पॅन्ट पण म्हणू शकतो आप आपण ह्या पॅन्टेला आपल्याला इथं रिंकल पॅन्ट शिवायची आहे त्यामुळं मी अशा प्रकारानं घडी करून घेते कपड्याला तुम्ही बघू शकता इथं एका कोपऱ्यापासनं दुसऱ्या कोपऱ्याला घेतलं तिरका कपडा इथं मी दुमडून घेतलं एकसारखं कपडा इथं करून घेते मी आणि वरच्या वरचा राहिलेला कपडा इथं कटिंग करून घेते मी इथं तुम्ही बघू शकता इथं वर थोडं कपडा राहिलेला आहे ती इथं मी कटिंग करून घेते अशा प्रकाराने रिंकल पेंटची कटिंग आपल्याला करायची असलं तर अशा प्रकाराने घडी कर मांडायची असते कपड्याची तर इथं मी वरचा टोक जरा का कटिंग करून घेतलं इथं तुम्ही बघू शकता म्हणजे आपल्याला इथं व्यवस्थित होईल शिवायच्या टायमाला त्यामुळं आता इथं आपण माप टाकायला सुरुवात करू तर इथं आपण सर्वात अगोदर वर बेल्टसाठी म्हणून सात इंच इथं सोडून वर मी पूर्ण माप घेणार आहे तुम्ही बघू शकता इथं वरच्याकडेला मी सात इंच टेप आहे अशा प्रकाराने मी इथं माप टाकते तर वरच्याकडेनं मी सात इंच सोडून इथं चौदा इंचला मी मार्क केलं किस्तक उंचीचं आणि गुडगा घेरचं बावीस इंचवर केलं मी तुम्ही बघू शकता आणि पूर्ण उंची मी इथं चाळीस इंच घेतलं आणि त्याच्या खाली मी किती कपडा राहील तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता चुन चुन्यासाठी म्हणून आपल्या ह्या पॅन्टेला भरपूर हवे तर कपडा किती आहे तेवढा पूर्ण खालीपर्यंत घे घ्यायचा असतो त्यामुळे इथं माझं मी एक्स्ट्रा बारा इंच घेतलं आहे खाली आणि इथं आपल्याला किस्तक उंचीला इथं रुंदी टाकलं मी तेरा इंच इथं आपल्या हिपघेर मध्ये तिसरा भाग करायचा आणि त्यात दोन इंच ॲड करून इथं टाकली मी आणि इथं गुडगा घेर टाकलं गुडगा घेर इथं आपलं साडेआठ इंच आणि खाली बॉटम घेर पाच इंच घेते मी त्याच प्रकाराने इथं खाली पण पाच इंच घेतलं मी पूर्ण उंचीला पण पाच इंच टाकलं आणि खाली पण पाच इंच टाकलं गुडगाघेर साडेआठ इंच घेतली मी आणि अशा प्रकाराने मी इथं वही घेतली रेश कायला चौकनी वय घेतलं इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकाराने मी इथं रेश आकून घेते तुम्ही पण नक्की ट्राय करा हा पॅन्ट इथं मी सांगितलेलं आहे गुडगा उंची आणि गुडगा घेर किती असतोय त्याच्यामध्ये इथं आपल्याला अर्धा अर्धा इंच लुजिंग लुजिंगसाठी ठेवायचं आणि इथं एक्स्ट्रा मार्जिंग दोन किंवा दीड इंच इथं एक्स्ट्रा मार्जिंग घ्यायचा असतो शिलाईसाठी इथं तुमच्या इच्छा अनुसाराने तुम्ही एक्स्ट्रा मार्जिंग ठेवून घेवा तर इथं मी दीड दीड इंच वर एक्स्ट्रा मार्जिंग घेते तुम्ही बघू शकता इथं आणि अशा प्रमाणाने इथं मी लाईन आखून घेते इथं एक्स्ट्रा मार्जिंग घेतलेल्यावरनं मी इथं अशा प्रकाराने रेस आखून घेतलं तुम्ही बघू शकता तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी झाली ती म्हणून आणि हा व्हिडिओ पण कसं झाला ती तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तर इथं अशा प्रकाराने मी रेश आखून घेतलं तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने इथं सांगितलेलं आहे मी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर माझा नवीन व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर इथं आपण वरची पण रेश सरळ आखू अशा प्रमाणाने इथं आपण किस्त कोणची किती घेतले आहेत तेवढंच मी इथं वरची लाईन पण आखून घेतलं आणि इथं एक इंचावर तिरकी लाईन आखून घ्यायची असते असं तुम्ही बघू शकता इथं मी कशा प्रमाणाने आखून घेतलं एक चिंच वर आणायचं आणि लाईन मिसळायची असते वर अशा प्रमाणाने तर इथं आहे तुम्ही बघू शकता इथं माप टाकून झालेली आहे ती पुन्हा एकदा सांगते मी वरच्या भागाला मी सात इंच सोडले तुम्ही बघू शकता इथं वर आणि किस्तक उंची मी चौदा इंचवर टाकले गुडगावची उंची बावीस इंचवर टाकले आणि पूर्ण उंची चाळीस इंच आहे माझी आणि त्याच्या खाली राहिलेला कपडा इथं घेतले मी बारा इंच तुम्ही इथं बघू शकता राहिलेला खाली कितीपर्यंत राहील कपडा तेवढा पूर्ण घ्यायचा आहे आपल्याला आपल्या पॅन्टीला भरपूर चुन्या पडतील अजून इथं दोन इंच घेते मी हाय कपडा खाली म्हणून त्याच्यामुळं मी इथं अजून दोन इंच घेतलं आणि पाच इंच ठेवलं इथं बॉटम घेर आणि हाय असं मी इथं रे आखून घेणार आहे अशा प्रमाणाने तुम्ही बघू शकता इथं खाली किती राहील तेवढा आपल्या चुन्या जास्त पडणार आहे तिथं त्यामुळं जास्त कपडा असलं तर चांगल्या प्रमाणाने इथं पॅन्ट होते तरी तर आपण कटिंग करून घेऊ आता आपली झालं आहे ते माप टाकून तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रमाणाने मी इथं कटिंग करून घेते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती पॅन्ट म्हणून मला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ माझा कसा वाटला तर मला नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर माझा नवीन व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर इथं आपण राहिलेल्या कपड्यामध्ये वरचं इथं ही काढणार आहोत बेल्ट आणि इथं राहिलेला कपडा इथं दुसरी इथं कम भाग पडलेला आहे त्यामुळे इथं आपण अशा प्रमाणाने तिरका कपडा इथं दुमडली मी तुम्ही बघू शकता मी कशा प्रमाणाने घेतलं कपडा म्हणून अशा प्रमाणाने इथं घ्यायचं आणि हाय असं उचलून मी इथं ठेवणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने इथं ठेवून आता पुन्हा एकदा इथं मी माप टाकते तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने इथं आपल्याला जोड द्यायचा आहे आपल्याला इथं जोड द्यायला कपडा कमी पडला होता त्यामुळं अशा प्रमाणाने इथं आपण जोड देऊ तर इथं चला किस्त कुंची रुंदी टाकू आपण तेरा इंच आणि वरच्या बा बाजूला पण मी इथं तेरा इंच घेतलं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने इतर शाकून घेते मी अगोदर तेरा तेरा इंच घेतलं मी दोन्ही पण तुम्ही बघत बग, बघू शकता इथं आणि हाय असं मी इथं रेश आखून घेतली आणि इथं खालची पण इथं रेश मी आखून घेतली तुम्ही बघू शकता इथं आता दीड इंच घेतली मी घेते मी एक्स्ट्रा मार्जिंग तुम्ही बघू शकता शिलाईसाठी मी इथं दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग घेतलं आणि तीच रेश मी इथं खालीपर्यंत मी सोडून घेते तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने मी इथं आखून घेतलं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने इथं मापट आकून मी इथं कटिंग करून घेते आता तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी व व्हिडिओ वाटली ती नक्की मला कमेंट करा आणि इथं मी कटिंग करून घेते असं अशा प्रमाणाने तुम्ही पण नक्की ट्राय करा तर इथं कटिंग झालेली आहे आमची तर इथं पोल्ड बाजूपशी पण कटिंग करून घेते मी म्हणजे आपल्याला इथं जोड द्यायसाठी पोल्ड बाजू होती त्या ती पण इथं आपण कटिंग करून घेऊ अशा प्रमाणाने इथं जोड द्यायचा असतो आपल्याला तर इथं कळी लावायची आहे आपल्याला त्यामुळे इथं अशा प्रमाणाने मी डाच घेते आणि इथं गुडगा घेरला एक घेते तुम्ही हवे तर खालीपर्यंत अशा प्रमाणाने डाच घेऊ शकता शिलाईच्या टायमाला ही आपल्याला बरं पडतंय कारण डाचवर डाच आलं की आपली शिलाई बरोबर येते म्हणून आपल्याला समजून समजायचं असतंय त्यामुळं इथं वरची कळी इथं वरच्या डाचला मी कळी जोडणार आहे आणि खालच ही गुड पॉइंट आहे माझं इथं तुम्ही बघू शकता आता आपल्याला बेल्ट काढायचं राहिलं ह्याच्यामध्ये सर्वात आधी आपण इथं बेल्ट काढणार आहोत परत मी कळी काढायचं तुम्हाला दाखवते तर इथं ही बाजूला ठेवू आणि आता आपण बेल्ट तयार करून घेऊ इथे म्हणजे बेल्टचा कपडा कटिंग करून घेऊ तर आपण बेल्टला सात इंच सोडलं होतं त्याच्यामध्ये दोन इंच ॲड करून घेऊ आपण आणि आपला बेल्ट वीस इंचचा आहे तयार तर इथं आपल्याला दोन इंच ॲड करायचं आहे आणि बेल्टची कटिंग करून घेणार आहे मी इथं म्हणजे वीस म्हणजे वीसचा दुसरा भाग दहा होतंय दहामध्ये दोन इंच ॲड करायचं म्हणजे आपल्याला इथं बारा इंचचा बेल्ट कटिंग करून घेणार आहे मी म्हणजे दोन पदरीने आहे त्यामुळं इथं बारा इंचवर घेते मी आणि नऊ इंच लांबीला घेते कारण दोन इंच ॲड केलं मी आपल्याला नॉड घालायसाठी नॉडचं ही पट्टी तयार करायची असते त्यामुळं मी दोन इंच ॲड करून घेतलं जास्त सातमध्ये दोन इंची ॲड करून घेऊन मी नऊचा चा बेल्ट इथं कटिंग करून घेते तुम्ही बघू शकता आणि इथं पूर्ण बसत नाही त्यामुळे इथं मला कपडा जोड द्यायला लागतोय त्यामुळं मी अशा प्रमाणाने कटिंग करून घेते तुम्ही बघू शकता तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा आणि माझा नवीन जर चॅनल बघित असला तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर इथं मी कटिंग करून घेते बेल्टच तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने इथं कटिंग करून घेतलं मी आता आपल्याला कळी तयार करून घेणार आहे म्हणजे क कर, कळीची कर, कटिंग करून घ्यायचं राहिलंय आपल्याला ही बाजूला आपण आधी आणि कळीची आपल्या दोन्ही पॅन्टेच्या मध्ये इथं कळी जोडायचं आहे आपल्याला कळीची पॅन्ट आहे ही त्यामुळे इथं कळीची कटिंग करून घेते अशा प्रमाणाने तिरका कपडा इथं दुमडून घेतलं आणि ह्याची साधारणतः उंची पाच इंच राहील रुंदी चार किंवा पाच ठेवलर पण आपल्याला चालतो मोठ्यांसाठी तर इथं कळी कटिंग झालेली आहे आमची पूर्ण पॅन्टेची कटिंग इथं तुम्हाला दाखव दाखवलेलं आहे मी ह्याची शिलाईचे व्हिडिओ पण मी लगेचच अपलोड करणार आहे ती पण तुम्ही पूर्ण नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद